नमस्कार, 9:30 बातमीपत्रात आपलं स्वागत आणि आता सविस्तर वृत्त. वर्ष 2014-15 पहिल्या 4 महिन्यांसाठीचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी विधान परिषदेत सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकांमुळे या अंतरिम अर्थसंकल्पात कररचनेत कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः अल्पसंख्याक वर्ग, महिला, दारिद्र्य रेषेखालच्या लोकांसाठी कल्याणकारी योजनांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात 5,417,28,00,000 रुपयांची महसुली तूट अपेक्षित आहे असं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. निश्चितपणे तुटीचा अर्थसंकल्प झालाय. त्याचं एकमेव कारण आम्ही उद्योगधंदे, त्याच्यानंतर शेतीपंप, घरगुती ग्राहक, यंत्रमागधारक आणि कमर्शियल ह्या सगळ्यांच्या करता विजेच्या दरामध्ये 20% सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं दर महिन्याला 700 कोटी रुपयाची जबाबदारी ही राज्य सरकारला उचलावी लागली. मुद्दाम हा आरोप खंडन करू इच्छितो की सरकारला जर एक तुम्ही आता कोणीतरी लोकलुभावना असा शब्द वापरला, लोकप्रिय बजेट करायचं असतं तर आम्ही तूट ही शून्य दाखवली असते. त्यामध्ये काही आकडे बदलून की आपण नंतर करू आणि म्हणून मग तुटीचा अर्थसंकल्प दाखवताना सरप्लस दाखवला. दशकभरात ऊर्जा उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. साक्षरता दरात 76% वरून 82% वाढ झाली. जन्मदरात वाढ झाली असून अर्भक मृत्यूदर 48% वरून 25% कमी झाला. अन्न सुरक्षा योजना राज्यात 1 फेब्रुवारी 2014 पासून लागू झाली. या योजनेअंतर्गत सुमारे 8 कोटी लाभार्थ्यांना अन्न मिळणार आहे असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. अन्न, रोजगार, निवारा, आरोग्य या क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी मात्र हा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका केली आहे. या अर्थसंकल्पात कोणत्याही नवीन तरतुदी नसल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. सरकार दिवाळखोर आहे, या सरकारकडे पैसा नाही, त्यामुळे यांच्या केलेल्या घोषणांच्या संदर्भामध्ये नुसत्या घोषणा आहे, प्रत्यक्ष बजेटमध्ये तरतूद नाही, त्यामुळे घोषणांची अंमलबजावणी त्यांना करायचीच नाही, ते पुढचं सरकार करणार आहे असं त्यांना वाटतं. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ऊर्जेचं उत्पादन केलं म्हणून स्वतःची पाठ ठोकतून घेतली असली तरी देखील 2012 डिसेंबर पर्यंत राज्य भारनियमन मुक्त करण्याच्या संदर्भात सरकारचं आश्वासन होतं, त्या आश्वासनाचा त्यांनी त्याची पूर्ती केलेली नाही. अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे जनतेशी केलेला विश्वासघातच आहे. राज्य